यानंतर आणखी एक महत्वाची बातमी. महायुतीचे नेते आणि माजी आमदार के पी पाटील शरद पवार यांच्या भेटीला गेल्यात. राष्ट्रवादीचे नेते शरद पवार हे 4 दिवस कोल्हापूर दौऱ्यावर आहेत. के पी पाटील हॉटेल पंचशीलमध्ये दाखल झालेत. के पी पाटील हे राधानगरी मतदारसंघातून इच्छुक आहेत, मात्र महायुतीतून उमेदवारी मिळत नसल्यानं पाटील यांच्याकडे महाविकास आघाडीचा पर्याय असल्याचं बोललं जातं. हा मतदारसंघ ठाकरे गटाकडे जाणार असल्याची चर्चा आहे, त्यामुळे के पी पाटील यांना ठाकरे गटाकडून उमेदवारी निश्चित मानली जाते. याच पार्श्वभूमीवर ते शरद पवारांची भेट घेण्यासाठी म्हणून गेले आहेत. म्हणूनच या दोघांची भेट अत्यंत महत्त्वाची आहे.